समजेच गोष्टीत लुडबुड करायला लागली बायको. त्या पोरी बद्दल काही बोलत नको जाऊ. बोल नग माझी कशाला कोण लागते का? काल तिच्या पायी मला त्या सूर्याचा ओर टाकायला लागला. काय मग सूर्या तू कशा पायी आणते? त्याच काय झालं? तुम्ही त्यास नीट समजावून सांगायचं की मग. समजवलं नाही असं कसं काय म्हणू शकतेस तू? समजवलं मग हे आपला सत्तानं जर टक्के लाख वेळा समजवला मग काय झालं? पण ऐकायला तयार पाहिजे ना गडी. असला काही बोलला ना मला तो फार कानातून रक्तात आलं माझ्या. काय सांगायला तुम्ही मग खरं तर काय? म्हणून म्हणतो त्या पुरी बद्दल बोलताना जरा सांभाळून बोलत जा. आणि बोलायचं असेल तर जरा हवं आवाज. काय बोलताय सर तुम्ही? ही काल कुठची आलेली पोर? सूर्या भाऊजी तुम्हाला बोल बोल बोलले तुमच्या ओरडले तर मी मुकटाला ऐकून घ्यायचं. अग पण म्या जर का बोललो तो तर शब्दाला शब्द वाढला असता. आपल्या वाड्यामध्ये निशाण आबावरून लई मोठा राडा चाललाय. आई मला माफ कर. कारण दादासाहेबांच्या तब्येतीच्या बाबतीत एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हा सगळ्यांपासूनच लपवून ठेवली. दादासाहेबांना अल्झायमर नावाचा आजार झाला. म्हणजे काय असतंय ते? या आजारात विस्मरण व्हायला लागतं. घडून गेलेल्या घटना आठवत नाहीत. माणसांचे चेहरे पुसटसे आठवतात. काही वेळेला पूर्णपणे विसरायला होतं. नावं आठवत नाहीत.